प्रत्येकाला आपली पहिली केस किंवा चुंबन लक्षात असतं प्रेमामध्ये किसला एक अढळ स्थान आहे किस घेणं ही क्रिया तशी थोडी विचित्रच आहे आपण आपली लाल दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करतो आणि कधीकधी ही क्रिया खूप वेळ चालते शास्त्रीयदृष्ट्या पाहिलं तर एका किसमुळे ऐंशी लाख बॅक्टेरिया एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होत असतात असं असतानाही किसला इतकं महत्त्व कसं आलं असेल अनेक समुदायांमध्ये खरंच किसला एक आगळं महत्त्व आहे पाश्चिमात्य समाजातल्या लोकांना असं वाटतं की चुंबन हा सार्वत्रिक वर्तवणुकीचा एक भाग आहे तर एका नवीन अभ्यासानुसार असं समोर आलं आहे की अर्ध्याधिक समाजाचं मत मात्र याच्या उलट आहे प्राण्यांमध्ये चुंबन अतिशय दुर्मिळ आहे पण मग असं असेल तर केस मागची नेमकी प्रेरणा काय आहे जर हे इतकं उपयुक्त आहे तर मग प्राणी किस का करत नाहीत आणि फक्त माणसांमध्येच हे का पाहायला मिळतं काही प्राणी किस का करत नाहीत या प्रश्नातच काही प्राणी किस का करतात या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे चुंबनासंदर्भात संदर्भात एक अभ्यासही करण्यात आलाय नेवाडा युनिव्हर्सिटीतल्या संशोधकांनी एकशे अडुसष्ट संस्कृतींचा अभ्यास केला त्यापैकी फक्त सेहेचाळीस टक्के संस्कृतींमध्ये चुंबन हे प्रेमभावनेने घेतलं जातं असं दिसून आलं याआधी झालेल्या अभ्यासात हे प्रमाण नव्वद टक्के असावं असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता या नवीन अभ्यासात पालकांनी लहान मुलांचं चुंबन घेण्याचा समावेश करण्यात आलेला नाही फक्त जोडप्यांनी ओठाचं चुंबन घेण्याच्या वर्तवणुकीचा अभ्यास यामध्ये करण्यात आला भटकंती करणाऱ्या अनेक गटांमध्ये किस घेण्याची फार तीव्र इच्छा या अभ्यासात दिसून आलेली नाही काही गटांनी तर चक्क किसच्या विरोधात भूमिका घेतल्याचं दिसून आलं आहे ब्राझीलमधल्या मेहिनिकू या जमातीने तर चुंबन अत्यंत वाईट आहे असं सांगितलं आहे दहा हजार वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला तर शेतीचा शोध लागण्याआधी इतिहासामध्ये माणूस कायमच भटकंती करत होता जर सध्या भटकंती करणारे लोक किस घेण्यात जास्त रस दाखवत नसतील तर त्यांच्या पूर्वजांनी सुद्धा यात फारसा रस दाखवला नसेल पण याबाबत नेमकेपणाने सांगता येणं कठीण आहे कारण सध्याचे भटकंती करणारे अनेक गट आता वेगळ्या सामाजिक परिस्थितीत राहत आहेत आणि त्यांनी बदलत्या परिस्थितीशी स्वतःला जुळवून आहे किस घेणं हे रोमॅन्टिक वागणं असल्याची जागतिक संकल्पना असल्याचं मानलं जातं पण हा दावा मात्र या अभ्यासाने खोडून काढलाय असं नेवाडा विद्यापीठाचे विलियम जानकोविक सांगतात ते या अभ्यास गटाचे प्रमुख होते चुंबन ही पाश्चिमात्य समाजाची संकल्पना असून त्यांनी ती इतर ठिकाणी पसरवली असं ते सांगतात आपण जे चुंबन घेतो त्याचा नुकताच शोध लागलाय असं युकेतल्या ऑक्सफर्ड विद्यापीठातले राफेल वोल्डारस्की सांगतात चुंबनाच्या वर्तवणुकीमध्ये कसा बदल झाला या विषयावर त्यांनी अनेक संदर्भ तपासले आहेत चुंबनाबद्दलचा सर्वात जुना संदर्भ हा हिंदू वैदिक संस्कृतीत पस्तीसशे वर्षापूर्वीचा आहे चुंबन म्हणजे एकमेकांचा आत्मा स्वतःच सामावून घेणं होय असं यात आहे त्याचप्रमाणे इजिप्तच्या शिल्पकलेतले चित्रांमध्ये लोक एकमेकांचं चुंबन न घेता फक्त एकमेकांच्या जवळ असल्याचं दाखवलेलं आहे पण मग हे प्रकरण नक्की काय आहे ही एक नैसर्गिक क्रिया आहे की आपल्या संस्कृतीने दाबून ठेवलेली गोष्ट आहे की आधुनिक मानवजातीचा हा शोध आहे प्राण्यांकडे पाहून आपल्याला या काही प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात चिंपांजी आणि बोनोबो हे माणसाचे जवळचे नातेवाईक किस घेतात अटलांटामधल्या इमोरी विद्यापीठातले वंशशास्त्रज्ञ फ्रान्स देवाल चिंपांझींना भांडणानंतर मिठी मारताना आणि किस घेताना बघितल्याचं सांगतात चिंपांझिंमध्ये किस हा सलोखा ठेवण्याचा मार्ग आहे मादीपेक्षा नरांमध्ये चुंबन घेण्याचं प्रमाण जास्त आहे असं दिसून आहे म्हणजे वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर चुंबन इथे रोमँटिक नाही त्यांचे चुलते समजल्या जाणाऱ्या बोनोबो प्रजातीत किसचं प्रमाण जास्त आहे किस, किस करताना ते जिभेचा वापर जास्त करतात हे आश्चर्यकारक नाही बोनोबो हे जास्त प्रमाणात लैंगिकदृष्ट्या सक्रिय समजले जातात जेव्हा दोन माणसं भेटतात तेव्हा ती हात मिळवण्याची शक्यता जास्त असते तसंच बोनोबो प्रजातीमध्ये सेक्स करतात त्याला बोनोबो हँडचेक असं म्हटलं जातं इतर प्रकारचे बंध दृढ करण्यासाठी ते सेक्सचा वापर करतात म्हणून त्यांचं चुंबन रोमॅन्टिक नसतं एप्समध्ये या दोन प्रजाती अपवाद आहेत आपल्याला उपलब्ध माहितीनुसार प्राणी चुंबन घेत नाहीत ते नाकाने किंवा चेहऱ्याने एकमेकांना स्पर्श करतात ते आपली लाळ शेअर करत नाहीत ओठ डुंबडत नाहीत त्यांना तसं करायची गरज नसते त्यामुळे मुद्दा असा आहे की एखादा प्राणी संबंध ठेवण्याशी योग्य आहे की नाही याचा अंदाज घेण्यासाठी त्यांना एकमेकांच्या जवळ जाण्याची गरज नसते माणसांनासुद्धा गंधाची उत्तम जाण असते त्यामुळे एकमेकांच्या जवळ येण्याचा फायदा होतो गंधामुळे एकमेकाची तंदुरुस्ती जोखता येते पण अभ्यासांती असं लक्षात आलं आहे की जोडीदाराच्या निवडीसाठी सुद्धा गंध फायदेशीर ठरतो एकोणीसशे पंच्याण्णव साली प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार उंदरांसारखंच स्त्रियांना सुद्धा जनुकीय दृष्ट्या वेगळे असलेल्या पुरुषांचा सुगंध जास्त भावतो हे चांगलं आहे कारण वेगळे जनुक का असलेल्या पुरुषांशी संबंध ठेवल्यामुळे सुदृढ मूल जन्माला येण्याची शक्यता वाढते आपल्या जोडीदारांचा अंदाज घेण्यासाठी चुंबन हा एक उत्तम मार्ग आहे दोन हजार तेरा साली वोल्डारस्की यांनी किसच्या प्राधान्यक्रमाचा सविस्तर अभ्यास केला किस करताना सर्वात महत्त्वाचं काय असतं हे त्यांनी शेकडो जणांना विचारलं त्यांनी गंधाचा कसा अभ्यास केला हेच रसायन पुरुषांच्या घामात असतं आणि जेव्हा स्त्रिया याच्या संपर्कात येतात तेव्हा त्या थोड्या प्रमाणात उत्तेजित होतात वोल्डारस्की यांच्यामध्ये सस्तन प्राणी आपला जोडीदार कसा शोधतात या संदर्भात फेरोमोन्सचं महत्व जास्त असतं माणसात सुद्धा त्याचे काही अंश दिसतात आपली उत्क्रांती सस्तन प्राण्यांपासून झाली आहे आणि आपण उत्क्रांतीच्या काळात आणखी काही गोष्टी जोडल्या आहेत असं ते म्हणाले त्यामुळे चुंबन हा दुसऱ्या व्यक्तीचे फेरोमोन्स जाणून घेण्यासाठीचा सांस्कृतिकदृष्ट्या मान्य झालेला एक मार्ग आहे असं आपण म्हणू शकतो काही संस्कृतींमध्ये फक्त वास घेण्याच्या या वर्तवणुकीत ओठांशी संपर्क येण्याचा समावेश झाला आहे असं सांगण्यात आलंय हे नेमकं कधी झालं हे सांगता येणार नसलं तर या दोन्हींचं उद्दिष्ट मात्र एकच आहे असंही त्यांनी सांगितलं